श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मी आजचा व्हिडिओ म्हणजे आत्ता जो तुम्ही व्हिडिओ बघताय तो रात्रीच्या आत्ता 12:30 बसून करते, कारण उद्या सगळ्यांसाठी एक आनंद, म्हणजे माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे उद्या मी अक्कलकोटला जात आहे। तुम्ही आजचा व्हिडिओ बघत आहात तेव्हा मी अक्कलकोटमध्ये असे नाही, साधारण 7 निघणार आहे आणि आत्ता हे अचानक ठरल्यामुळं मी रात्रीच व्हिडिओ बनवून ठेवत आहे, कारण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाडव्याचा मला पोचवायचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे। अचानक आमचे म्हणजे यांचे जे एक गुरुजी आहेत, मित्र गुरुजी, त्यांना उद्या अक्कलकोटला च्या शेजारच्या एका गावामध्ये सोलापूरमध्ये जायचं आहे। आणि आता स्वामी समर्थ प्रकट दिन अगदी 2 आला आहे आणि मला संधी मिळते आणि मी जाणार नाही असं होऊ शकत नाही, त्यामुळं मी नक्की आज अक्कलकोटमध्ये असणार आहे। तिथलं थोडंफार जर आता नवीन काही काम चालू झालं असेल तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी गेल्यावर, आणि तिथं कुणी असेल तर मला तुम्ही दुपारी 2-3-4 वाजेपर्यंत नक्की भेटू शकता। सगळ्यांनी लक्षात ठेवा, उद्या मी 4 साधारण अक्कलकोटमध्ये आहे आणि तिथून मग आम्ही घरी येणार आहोत। लगेच सकाळी जाऊन संध्याकाळी यावेळेस मी येणार आहे। सुरुवात करूया व्हिडिओला। उद्या मी तुम्हाला गुढीपाडव्या दिवशी करण्याचे आज सकाळी एक व्हिडिओ करणार आहे आणि संध्याकाळी एक व्हिडिओ येईल, ते दोन्ही व्हिडिओ बघा। पहिला व्हिडिओ जो आहे तोही अतिशय प्रभावी आहे, दुर्मिळ आहे, आणि दुसरा पण उपाय खूप चांगला आहे। आजचा आज आधी मी उद्या म्हणजे पाडव्या दिवशी करायचा उपाय सांगते तुम्हाला। तुम्हाला काय करायचं आहे तर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, कॉटन, सिल्क, पॉलिएस्टर, जे कोणतं घरात अवेलेबल असेल ते घ्या, नवीन असावं, शक्यतो नसेल तर स्वच्छ धुतलेलं असावं, परकरचं वगैरे नसावं तर ब्लाऊज पीसचं वगैरे असावं, असं लाल कापड घ्या। चारी बाजूनं ते शिवून एक पिशवी तयार करा, किंवा पिशवी नाही, एक चौकोनी तुकडा तयार करा। त्यामध्ये तुम्हाला 3 3 गोमती चक्र, 2 आणि 2 ठेवायचे आहेत। हे झालं पहिलं सामान। आता हे ज्यांच्याकडे नाही आहे, अचानक तुम्ही आणू शकत नाही, त्यांनी काय करायचं तर त्यांनी 5 5 5 आणि 1 धूपकांडी, एवढं त्यामध्ये, धूपकांडी, हां, गुलाबाची उदबत्ती नाही, गुलाबाची धूपकांडी आणि गुलाबाचं एक फूल एवढं ठेवून तुम्हाला ती पोटली बांधायची। आता पहिल्या ह्याच्यात मी तुम्हाला 5 5 आपल्या पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्या असतील तर त्या पिवळ्या करून, आणि 2 तुम्हाला वेलदोडे आणि लवंग सांगितलं। दुसऱ्या उपायात बघा, पहिल्या उपायात आता कवड्या अवेलेबल नसतील शक्यतो कुणाकडं, म्हणून दुसराच उपाय शक्यतो करा। दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, 5 5 5 हिरवे वेलदोडे, काळे नाही, आणि तुम्हाला लागणार आहे 1 फूल आणि गुलाबाचं 1 धूपकांडी। आता हे साहित्य तर सहज तुम्हाला कुठेही मिळेल आणि तुमच्या मनातील एक मनोकामना त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायची आहे। 1, 2, 3 कागद, एवढा कागद घेऊन तुम्हाला हिरव्या पेननी तुमच्या मनातली इच्छा लिहायची आहे। आजारपणाची इच्छा असेल की आजारपण कमी व्हावं तर लाल पेनानं, आणि पॉझिटिव्ह जे वाढवायचं आहे ते हिरव्या पेनानं, लक्षात घ्या, जे कमी करायचं आहे ते लाल पेनानं आणि जे वाढवायचं आहे ते हिरव्या पेनानं तुम्हाला लिहायचं आहे। आता थोडक्यात लक्षात आलं असेल, तुम्हाला जर प्रमोशन पाहिजे हिरव्या पेनानं, धनवृद्धी पाहिजे हिरव्या पेनानं, पगारवाढ पाहिजे हिरव्या पेनानं, आजारपण नको आहे लाल पेनानं, शत्रू नको आहेत लाल पेनानं, थोडक्यात लक्षात आलं असेल की जे पाहिजे ते हिरव्या पेनानं आणि जे नको आहे, जे कमी करायचं आहे आयुष्यातलं ते लाल पेनानं, अशी चिठ्ठी तुम्हाला तयार करायची आहे। हे सगळं सामान सहज घरामध्ये असतं, सगळं अखंड असावं, 5 अखंड असावेत सालीसकट, 5 असतील त्या पिवळ्यावरच्या फुलासकट असाव्यात, 5 पण अखंड असावेत, हे सगळं साहित्य अखंड असावं। त्यामध्ये तुम्हाला गुलाबाचं फूल देशी किंवा विदेशी, पण गुलाबी किंवा लाल, आणि 1 थोड्याशा लाल केलेल्या अक्षता सॉरी एवढं घालून तुम्हाला लक्ष्मीच्या पायापाशी सकाळी 1-5 ठेवायचं आहे, आणि गुढीच्या कडुलिंबाच्या खाली ती पोटली तुम्हाला बांधायची आहे, गुढीला बांधायची आहे, लक्षात घ्या, दरवाजाला वगैरे बांधायची नाही आहे, तर ही पोटली, दरवाजाचा उपाय वेगळे असतात, हा नाही आहे, ही गुढीला तुम्हाला उभी करायची आहे, साडीच्या आत जाईल अशी, किंवा ब्लाऊज पीसमध्ये जरी घातलीत तरीही चालेल,
आणि मग ही जेव्हा अक्षरशः म्हणजे याचा फरक इतका पडतो ना की हे डायरेक्ट आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनसारखा दिवसभर तुमची ही इच्छा गुढीसारख्या मंगल गोष्टीमध्ये, गुढी हे पावित्र्याचं लक्षण आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं गुढीमध्ये ही इच्छा तुमची दिवसभर राहणार आहे, हळदी कुंकूही त्याला लावायला विसरू नका, अशी व्यवस्थित रितसर पूजा करून मग ती गुढीला बांधा, संध्याकाळी गुढी साधारण 6 वाजता उतरवा, परत ती तुमच्या देवघरात लक्ष्मीच्या पायापाशी ठेवा आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही कपाटात, तिजोरीत, गल्ल्यात ठेवायची आहे. जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणासाठी वेगळी आणि घरातल्या कपाटासाठी वेगळी करा. व्यवसायाच्या गल्ल्यात तुम्ही ही पोटली ठेवू शकता आणि ज्यांना घरात ठेवायचे तिजोरीत त्यांनी तिजोरीत पण ठेवू शकता. आता ह्या दोन्ही उपायांसाठी जर तुम्हाला पाडव्याला सुतक किंवा पिरियड आला असेल तर काय करायचं, तर आता हे चैत्र महिना चालू आहे, रामनवमीतले हे 9 पण दिवस रामनवमीपर्यंतचे चांगले आहेत. फक्त गुढीला बांधायला मिळणार नाही, मात्र लक्ष्मीच्या पायापाशी ठेवून हा उपाय तुम्ही नंतरही करू शकता, या 9 दिवसात कधीही करा. मात्र गुढी, मला असं वाटतं की घरातल्या स्त्रीची जरी अडचण असेल तरी घरातला पुरुष, मुलगी, मुलगा मिळून गुढी उभारतात, त्यामुळे शक्यतो हा उपाय गुढीबरोबरच करायचा आहे. नसेल तर तुम्हाला रामनवमीपर्यंत लक्ष्मीपाशी आपल्या घरातल्या घरात तुम्ही करू शकता. अतिशय सात्विक, साधा, सोपा उपाय आहे आणि ह्यानं तुमचं संपूर्ण मंगल होणार आहे, शुभ होणार आहे, कारण साक्षात गुढी देवतेपाशी आपण हा उपाय करत आहोत. पुढच्या वर्षी याचं काय करायचं, तर पुढच्या वर्षी हे विसर्जन करायचं मातीमध्ये किंवा पाण्यामध्ये आणि नवीन पोटली तयार करून नवीन परत ठेवायची. अशी छोटीशीच माहिती मला तुम्हाला उद्या द्यायची होती, पण मी तो व्हिडिओ आत्ताच करून ठेवला कारण उद्या मी नसणार आहे, त्यामुळं उद्या हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचावा. सगळ्यांनी बघा, आपल्या सगळ्या जेवढे तुमचे नातेवाईक आहेत सगळ्यांमध्ये शेअर करा, कारण हा व्हिडिओ आजच्याच दिवस तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण परवा तर आहे पाडवा, त्यामुळे जास्तीत जास्त जणांना पाठवा आणि जास्तीत जास्त जणांना याचा फायदा होऊ दे, हीच तुम्हाला माझी अगदी कळकळीची विनंती आहे. तुम्ही जे मला भरभरून प्रेम प्रतिसाद, इतके सुंदर कमेंट करता की काय अनुभव आले हे कळवता, हे वाचूनच मला खूप धन्य वाटतं. मी रिप्लाय देत नसेल, नुसतं तुम्हाला लाईक देत असेल तरी ह्याचा अर्थ असा नाही की मी वाचत नाही. मी तुमचे सगळे कमेंट्स वाचते, तुमचं सगळं प्रेम माझ्या हृदयात मी साठवलेलं आहे, काळजी करू नका. प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. स्वामींचरणी हीच प्रार्थना की कुणाच्याच आयुष्यात दुःख उरू नये. आत्ता जे दुःखी आहात ते लवकरात लवकर सगळे सुखी व्हावेत आणि त्यासाठीच आपलं हे चॅनल आणि त्यासाठीच आपले प्रयत्न आहेत. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये आणि अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. संध्याकाळचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका, तोही एक पाडव्याचाच उपाय आहे, त्यामुळे संध्याकाळच्या व्हिडिओला पण भरभरून प्रेम द्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.